नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित अस्मी। एस भक्ती चॅनलच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज गुरुवार 21 ऑक्टोबर, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। सर्वप्रथम राशी मेष, आजचा दिवस समृद्धीचा असेल, परंतु आळशीपणामुळे तुम्ही मेहनत घेण्यास सरसावणार नाही। घरातील अपूर्ण कामामुळे तुम्हाला अस्वस्थ सुद्धा वाटू शकते। जे कामे हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण कराल आणि गरज पडल्यास विचारल्याशिवाय सहकार्य सुद्धा मिळेल। उत्पन्नाचे स्रोत वाढतील। व्यावसायिक वेळेवर नफा मिळवल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल। कुटुंबातील सदस्यांचा हट्ट पूर्ण केल्यास अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो। आरोग्य तुमचे सामान्य राहील। पुढील राशी वृषभ, आज आपल्याला एखाद्या खास व्यक्तीच्या सानिध्यात राहायला मिळेल, जो तुमच्यासाठी भाग्यवान असेल आणि तुम्ही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय देखील साध्य कराल। कोणत्याही शुभ माहितीमुळे घरात आनंदाचं वातावरण असेल। कुटुंब किंवा कोणत्याही संबंधाशी जुन्या नकारात्मक गोष्टी पुन्हा उद्भवू शकू शकतात। राग आणि उत्कटतेऐवजी धैर्य आणि संयमाने परिस्थिती सहजपणे हाताळू शकता। विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। पुढील राशी मिथुन, आज तुम्हाला उगाच कसली तरी कमतरता जाणवेल। मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावाच लागेल। कौटुंबिक सौख्य वृद्धिगत होईल। नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो। वरिष्ठांना खुश ठेवावे तुम्हाला लागेल। व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ तुमची अनुकूल असेल। बिल्डर आणि प्रॉपर्टी डीलर आज वाजवी नफा कमवू शकतात। काही स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते, परंतु थोडी काळजी घेतल्यास यशही मिळेल। वैवाहिक जीवन तुमचे सुखद असेल। जाणून घेऊया कर्क राशी। आजचा दिवस कालपेक्षा चांगला दिवस असेल, परंतु काही गडबडीत चूक होऊ शकते। तुम्ही क्षमतेपेक्षा मोठे काम केल्यास अडचणीसुद्धा येऊ शकतात, म्हणून कोणतेही कार्य करण्यापूर्वी काळजी घ्या आणि विचार केल्यावरच मगच हाती घ्या। दुपारपर्यंत व्यवसाय आणि नोकरीमध्ये उत्साहाचा अभाव राहील। त्यानंतर व्यस्त असाल। धन आणि सन्मानाच्या रूपात कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याने तुम्हाला समाधानसुद्धा मिळेल। घर आणि बाहेरील लोक स्वार्थासाठी तुमच्याशी गोड वागू शकतात। पुढील राशी सिंह, व्यवसायात केलेल्या परिश्रमानुसार तुम्हाला योग्य निकाल मिळेल। यावेळी योजना आखण्याबरोबरच त्यांना कार्यरूप देणेही आवश्यक आहे, पण आज मार्केटिंग आणि मीडिया संबंधित कामापासून दूर राहा। कोणत्याही अडचणीत ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे। त्यांचे मार्गदर्शन करणे आणि मनोबल वाढवणे हे पालकांचे कर्तव्य आहे। जाणून घेऊया कन्या राशी। आज तुम्हाला कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल। जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे। तुम्हाला परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील। संध्याकाळपासून सर्वच क्षेत्रात विजय मिळवाल आणि चांगली वार्तासुद्धा मिळू शकते। कौटुंबिक रुसवे फुगवे दूर करावे लागतील। मैत्रीतील जिव्हाळा तुम्हाला वाढीस लागेल। प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि हे नाते मर्यादित राहील। पतीपत्नीमध्येही योग्य सामंजस्य असेल। पुढील राशी तू, आजचा दिवस मध्यम फलदायी असू शकतो। दिवसाच्या सुरुवातीला वाद होऊ शकतात, म्हणून वागण्यात संयम ठेवा आणि गोष्टी संयमाने हाताळा। जर संयम गमावला तर कुटुंबातील सदस्यासोबत अनावश्यक युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम भविष्यात वेदनादायक होईल, म्हणून सुज्ञतेने वागा। आज तुम्ही एखाद्याच्या हास्यविनोद देखील सहन करू शकणार नाही। यावेळी तुम्हाला आत्मशक्तीची कमतरता आणि शारीरिक दुर्बलता जाणवू शकते। यासाठी मेडिटेशन हेच योग्य समाधान आहे। जाणून घेऊया वृश्चिक राशी। आज तुम्हाला कार्य व्यवसायाकडून अधिक अपेक्षा असतील, परंतु निराशा पदरी पडू शकते। तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते। इतरांवर विसंबून राहू नका। गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणारच नाही। लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो। दिवसभर उन्हात धावपळ केल्यानंतर संध्याकाळी थोडा आराम मिळेल। आज तुमच्या जोडीदाराच्या सुख्याला बहरसुद्धा येईल। तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होऊ शकतात। पुढील राशी धनु, आज परिश्रम आणि आत्मविश्वासामुळे यश तुमच्या जवळ असेल।
एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलून कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते. आज बहुतेक वेळ बाहेरील कामात व्यतीत होऊ शकतो, परंतु योग्य निकाल न मिळाल्यामुळे निराशा तुमच्या पदरी पडू शकते. इतरांच्या नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. घराच्या वडीलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान करण्याची काळजी घेणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. प्रेमसंबंधामधील गैरसमजामुळे तणाव तुम्हाला वाढू शकतो. जाणून घेऊया मकर राशी. व्यावसायिक स्तरावर कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊच नका. यावेळी काही सुधारणेसंबंधित बदल करण्याचीही आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो, परंतु तणाव घेण्याऐवजी समजूतदारपणे तोडगा काढणे अधिक योग्य ठरेल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. प्रेमसंबंधात घनिष्ठता वाढेल. राग आणि उत्तेजनेवर नियंत्रण ठेवा. रक्तदाब इत्यादींची समस्या वाढू शकते. पुढील राशी कुंभ. अधिकाऱ्यांच्या विपरीत वागण्यामुळे नोकरी करणारे लोक त्रस्त होऊ शकतात. व्यवसायातील भागीदारांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. खाण्यापिण्यामध्ये संयम नसणे हे आरोग्यास तुमच्या हानी पोचवू शकतात. अनावश्यक खर्च केल्यास मानसिक तुम्हाला त्राससुद्धा होऊ शकतो. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने धनलाभ होईल. निराशेने तुम्ही चुकीचे पाऊल उचलू शकता, परंतु मोहात पडल्यास केवळ नुकसान होऊ शकते हे लक्षात असू द्या. जाणून घेऊया शेवटची राशी मीन. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. समजूतदारीने निर्णय घेतल्यास आणि बहुतेक कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ठप्प झालेली कोणतीही रक्कम थोडी थोडी प्राप्त होऊ शकते, परंतु आर्थिक परिस्थिती चांगली होईल. सामाजिक उपक्रमावरही लक्ष द्या. जास्त स्वकेंद्रित असणे देखील चांगले नाही. मुलांचे लक्ष त्यांच्या अभ्यासातून विचलित होत आहे. यावेळी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जाऊ. धन्यवाद.